पाशा पटेलला आम्ही सांगितले काम दिलंय, ते मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करतात. बांबू हा ऑक्सिजन जास्त देणारा, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषून घेणारा. बांबूचे एवढे बाय प्रॉडक्ट आहेत, एवढे बाय प्रॉडक्ट आहेत की आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे खूप मोठ्या आणि काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे. अरे असे लोक आहेत, सकाळीच भोंगा वाजतो, एक भोंगा निघाला तर दुसरा चालू आहे. मला वाटतं टपोरी भाषा आहे, ह्याच्यात आपण जास्ती जाणं गरजेचं नाही आहे, पण ह्याच्यातून संस्कृती कळते. आणि ही भाजप जे त्यांचे वर्षानुवर्षाचे मतदार आहेत, ते ह्या संस्कृतीला मान्य करतात का? हे असे खरोखर हे महाराष्ट्राचा चेहरा होऊ शकतो का? हे कधी अशी महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, आणि कधी मुख्यमंत्र्यांकडून, हे घटनाबाह्यच आहेत, हे गद्दारच आहेत, बापचोरच आहेत, पण अशी कधी भाषा झाली नव्हती. मला वाटतं त्यांनी त्यांची खरी जी काही चेहरा आहे तो लोकांसमोर हळूहळू आणत आहेत. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.